आज रक्षाबंधन देशभरात उत्साहात साजरी होते आहे. पुण्यात देखील अनोख्या पद्धतीने आज रक्षाबंधन साजरं करण्यात आलं आहे. पुणे शहर स्वच्छ ठेवणारे, पुणेकरांच्या आरोग्याची काळजी घेणारे स्वच्छचे सेवक अर्थात शहरातील कचरा वेचकांनी शहरातील नागरिकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं आहे. यामध्ये कचरा वेचकांनी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वच्छता प्रेमी, कचरा वेचकांच्या हक्कांसाठी पुढाकार घेणारे पुणेकर यांच्यासमवेत आपली बांधिलकी व्यक्त करत आज रक्षाबंधन साजरं केलं आहे. आम्हाला सर्वतोपरी पाठिंबा देणाऱ्या नागरिकांप्रती आम्ही कृतज्ञ आहोत. आम्ही शहराची स्वच्छता ठेवून पर्यावरणाचे व नागरिकांचे आरोग्याचे रक्षण करतो. पुणेकर कामाच्या ठिकाणी तसेच वैयक्तिक आयुष्यात आमच्या अडचणी समजून आम्हाला वेळोवेळी मदत करतात, आमची रक्षा करतात. पुणेकरांना आमच्या सर्व कचरा वेचक भगिनींकडून राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा अशा भावना देखील यावेळी कचरा वेचकांनी व्यक्त केल्या. पुण्यातील नागरिक व लोकप्रतिनिधी वेळोवेळी आमच्या स्वच्छच्या संस्थेसोबत उभे राहतात. कचरा वर्गीकरण करणे, नवीन घर जोडून देणे, नागरिकांशी कचरा वर्गीकरणाबद्दल संवाद साधणे, दारोदार फिरणे, फिडर पॉईंटला भेट देणे, मनपाच्या गाडीचे नियोजन करणे यासाठी देखील आम्हाला ते मदत करतात. ही राखी आमच्या एकजुटीचे आणि विश्वासाच्या नात्याचं प्रतीक आहे. आज रक्षाबंधनच्या दिवशी शाळेतनी मला राखी बांधली. ओळखतो कामाच्या बाबतीत तो प्रश्नच नाही, एक नंबर काम. आणि कोविडमध्ये तर खूपच काम केले. प्रत्येक वेळेस कामामध्ये कुठलं काही काम सांगितलं की लगेच ताबडतोब येऊन ते कचरा उचलणार. आणि आमच्या कॉलनीमध्ये कित्येक वर्षापासून हे काम पाहतो मी. अगदी व्यवस्थित आहे, स्वभाव चांगला आहे. अगदी कामामध्ये काही नाव ठेवण्यासारखं काही नाही आहे, एकदम छान आहे.